नमस्कार घरची चव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शंकरपाळी बनवत आहोत आणि ती खूप खुसखुशीत पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी आपण पार्ले बिस्किटचा वापर करणार आहोत आणि मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. अर्धा किलो मैद्यासाठी मी 125 ग्रॅम साखर, 125 ग्रॅम तूप आणि त्याच वाटीच्या सहाय्याने पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण हे पार्ले बिस्किट मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घेऊया. मैद्यामध्ये अर्धा किलो मैद्यासाठी आपण 6 बिस्किटांचा वापर केलेला आहे. तुम्ही पण 6 बिस्किटांचा वापर करा, कारण जास्त प्रमाण जर झालं तर ते खूप म्हणजे खूपच कदाचित तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळण्याची शक्यता असते. 6 बिस्किटं अर्धा किलो मैद्यासाठी वापरू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही वापरायचे. आता आपण दूध आणि साखर वितळून घेऊया गॅसवरती. पहिल्यांदा आपण दूध ओतून घेऊ आणि त्याच्यानंतर पेटी साखर टाकणार आहोत. आणि आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे. एकदम कमी गॅसवरती हलकंसं फक्त साखर विरघळली पाहिजे, इतकंसंच आपण गरम करून घेणार आहोत. आपली पिठी साखर आता वितळली आहे, आपण हे थंड व्हायला ठेवून देऊ आणि तूप वितळून घेऊ. सव्वाशे ग्रॅम तूप ओतून घेऊ आपण, वितळून घेऊ. हे पण आपण कमी गॅसवरतीच वितळवणार आहोत, पूर्णपणे वितळून घेऊया. आपले तूप आता पूर्णपणे वितळलं आहे, आपण आता पुढची प्रोसेस करून घेऊया. वितळलेलं तूप आपण गरम गरमच याच्यात ओतून घेऊ आणि एकदमच पूर्ण सर्व मिक्स करून घेऊ. पहिल्यांदा चमच्याच्या सहाय्यानेच करा, कारण तूप खूप गरम आहे, हाताला चटका बसण्याची शक्यता असते. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने आपण पूर्णपणे ते एकजीव करून घेऊ. आता हे थंड झालं आहे, जरा आपण हाताच्या सहाय्याने पूर्णपणे एकजीव करून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित तूप आणि मैदा, पार्ले बिस्किट सगळं एकजीव झालं पाहिजे. आणि आता आपण त्यात हे दूध आणि साखर ओतणार आहोत. हे पूर्ण ओतते आहे. आता हे आपण पूर्ण सगळं व्यवस्थित मळून घेऊया, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पाण्याची पण गरज पडणार नाही आहे, सर्व प्रमाण हे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आहे. फक्त थोडंसं जर घट्टसर वाटलं तर आपण 2 चमचे दूध गरम करून टाकू शकतो. आपलं पीठ जरा जास्तच घट्टसर झालं आहे, मी थोडंसं 2 चमचे दूध ओतून घेते त्यात, हे बघू शकता तुम्ही. कारण खूप जास्त घट्ट पिठाच्या पण आहे ना, शंकरपाळीनंतर लाटायलाही त्रासदायक होती आणि तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने मऊ करून घेऊ. आपलं पीठ मळून झालेलं आहे, आता आपण याला 10 मिनटासाठी भिजू देऊ आणि नंतर लाटायला सुरुवात करू. आता आपण लाटून घेणार आहोत. त्यात जास्त तुपाचं प्रमाण असल्यामुळं थोडेसे चिरा जातात आणि लाटायलाही खूप कठीण असते. आणि आपल्याला जास्त पातळ नाही करा लाटायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. अशा पद्धतीने जाडसर लाटून घ्या. आता आपण याच्या कडा थोड्या थोड्या कट करून घेऊ, आपले एकसारखे काप तयार होतील. आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण थोड्या थोड्या करून तेलात सोडून देऊ. एकदम जास्त प्रमाणात पण नाही सोडायच्या, एकमेकाला चिटकल्या पण जात्या आणि जास्त प्रमाणात सोडल्या तर विरघळण्याची शक्यता असते. कमी गॅसवरतीच तळून घ्या आणि अधूनमधून थोडंसं हलवत राहा. शंकरपाळी बनून तयार झालेली आहे, तुम्ही पण बनवून पहा
आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.